आई एम स्मिता. वेलकम टू माय चॅनल स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी. फ्रेंड्स, आपण मराठी सेकंड स्टँडर्ड शिकत आहोत आणि आज आपण शिकणार आहोत फळांचा राजा. फळं सर्वांना आवडतात, त्यामुळे आज आपण फळांबरोबर काउंटिंग पण शिकणार आहोत आणि मी एक ऍक्टिव्हिटी पण घेतली आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझं चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सो लेट्स स्टार्ट. कविता 5, फळांचा राजा. विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमी फळं खातो. फळं आपल्या आहारात खूप महत्त्वाची आहेत. फळांचे कलर पण खूप वेगवेगळे आणि छान आकर्षक असतात, त्यामुळे ते आपल्या सर्वांना आवडतात. आपल्याला जेव्हा बरं वाटत नाही आपण डॉक्टरकडे जातो, तेव्हा आपली शक्ती वाढवण्यासाठी डॉक्टर आपल्याला फळं खाण्याचा सल्ला देतात. बच्चों, आप सबको फ्रूट्स बहुत पसंद है. फ्रूट्स के ज्यूस सबको अच्छे लगते. फ्रूट्स हमें एनर्जी देते. मुलांनो, तुम्हाला माहीत आहे जंगलाचा राजा कोण? सिंह, बरोबर. आणि फुलांचा राजा कोण? गुलाब. बच्चों, आपको पता है जंगल का राजा कौन है? लायन. और फूलों का राजा कौन है? गुलाब. तो आपको पता है फलों का राजा कौन है? नहीं. आणि मुलांनो, तुम्हाला माहित आहे फळांचा राजा कोण? नाही. तर चला मग बघूया कविता फळांचा राजा. नाशिकची द्राक्ष गोडच गोड, नागपूरच्या संत्र्यांची छानदार फोड, वसईच्या केळ्यांचा मोठा मान, केळ्यांचं शिकरण लागतं छान, पनवेलचे कलिंगड लालच लाल, खाऊन पाहाल तर खुशच व्हाल, अहमदाबादची बोरं हिरवीगार, खावीशी वाटतात फार फार, पुरेत गप्पा तुम्ही थांबा, फळांचा राजा मी आंबा. नाशिकची द्राक्ष कशी असतात? गोड गोड. नाशिक के अंगूर कैसे होते है? मीठे मीठे. नागपूरच्या संत्र्यांची फोड कशी असते? छानदार, अगदी लेमन गोळ्यांसारखी. नागपूर की संत्री का हर एक स्लाइस कैसे होता है? मजेदार, लेमन गोली जैसा. लेमन गोली सबको पसंद है ना? कुणाचा मान मोठा है? वसईच्या केळ्यांचा. वसई के केले को सब रिस्पेक्ट देते है. केळ्यांचं शिकरण कसं लागतं? छान. शिकरण काय असतं माहीत आहे तुम्हाला? नाही माहीत? मी सांगते. दुधात पिकलेल्या केळीचे छोटे छोटे तुकडे घालतात आणि त्यात थोडी साखर घालतात. झालं शिकरण तयार. आणि ते छान पोळीबरोबर खायचं बरं का? केले का शिकरण टेस्ट में अच्छा होता है. शिकरण मीन्स पके हुए केले के छोटे छोटे पीस दूध में मिलाकर और उस पर थोड़ी शक्कर डालकर इस तरह शिकरण बनता है. पनवेलचे कलिंगड कसे आहेत? लाल लाल. कलिंगड म्हणजे टरबूज. कलिंगड खाऊन सर्वजण खुश होणार. पनवेल के कलिंगड कैसे होते हैं? लाल लाल. और ऐसे कलिंगड खा के सब खुश हो जाएंगे. अहमदाबादची बोरं कशी आहेत? हिरवीगार. आणि ती फार खावीशी वाटतात. अहमदाबादची बोरं म्हणजे एक इंडियन ॲपल फ्रूट आहे ज्याचा रंग हिरवा असतो. अहमदाबाद के बेर कैसे होते हैं? हरे हरे. और वो सबको खाने में अच्छे लगते हैं. अहमदाबाद के बेर एक इंडियन ॲपल फ्रूट है जिसका कलर हरा होता है. आता गप्पा खूप झाल्यात. आता कोण आलं? फळांचा राजा. कोण? आंबा. फळांचा राजा मी आंबा. अभी गपशप बहुत हो गई. अब रुको. अब कोण आएगा? फलों का राजा. कोण? आम. फलों का राजा मैं हूँ आम. मुलांनो,
पुस्तकातील चित्रात तुम्हाला कुठली फळं दिसत आहेत? द्राक्ष, केळं, कलिंगड, बोरं, आंबा, बरोबर? बच्चों, आपको तस्वीर में कौन से फ्रूट्स दिख रहे हैं? अंगूर, केले, तरबूज, बेर, आम, बराबर? तो अब हम फ्रूट्स से रिलेटेड एक एक्टिविटी करेंगे, ओके? मित्रांनो, आपल्याला ऍक्टिव्हिटीसाठी लागणार आहे एक आर्ट शीट, किंवा तुम्ही तुमचा ड्रॉइंग बुक पण यूज करू शकता, आणि वॉटर कलर, हिरवा कलर यूज केला तरी चालेल, आणि एक स्केच पेन, ब्लॅक कलरचा स्केच पेन. पहा, ऐका, म्हणा, नावे, वाचा. सी, लिसन, स्पीक अँड रीड नेम्स. पपई, पपई मीन्स पपया. चिकू, चिकू मीन्स चिकू. अननस, अननस मीन्स पायनॅपल. पेरू, पेरू मीन्स गव्वा. सफरचंद, सफरचंद मीन्स ॲपल. कलिंगड, कलिंगड मीन्स वॉटरमेलन. केळे, केळे मीन्स बनाना. आंबा, आंबा मीन्स मँगो. पहा, मोजा, सांगा. सी, काउंट अँड टेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला चौकोनात वेगवेगळ्या प्रकारची फळे दिसत आहेत. आता आपण ती मोजूया. पहिलं फळ आहे पेरू. पेरू मोजूया. लेट्स काउंट गव्वा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. किती पेरू झाले? सहा. कितने अमृत हुए? छे. हाऊ मेनी गव्वाज? सिक्स. आता मोजूया आंबे. लेट्स काउंट मँगोज. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. किती मँगो झाले? सात. कितने आम हुए? सात. हाऊ मेनी मँगोज? सेवन. अननस मोजूया. लेट्स काउंट
पाइनएप्पल, एक, दोन, तीन, चार, किती पाइनएप्पल झाले? चार। कितने पाइनएप्पल हुए? चार। हाउ मेनी पाइनएप्पल्स? फोर। चिकू मोजुया, लेट्स काउंट चिकू। एक, दोन, तीन, चार, पांच, सहा, सात आणि आठ। किती चिकू झाले? आठ। कितने चिकू हुए? आठ। हाउ मेनी चिकूज? एट। सफरचंद मोजुया, लेट्स काउंट ऐपल। एक, दोन, तीन, चार, पांच। किती ऐपल झाले? पांच। कितने ऐपल हुए? पांच। हाउ मेनी ऐपल्स? फाइव। केळी मोजुया, लेट्स काउंट बनाना। एक, दोन, तीन, किती केळी झाल्या? तीन। कितने केले हुए? तीन। हाउ मेनी बनानाज? थ्री। पपई मोजुया, लेट्स काउंट पपया। एक, किती पपया झाल्या? एक। हाउ मेनी पपया? वन। कलिंगड मोजुया, लेट्स काउंट वॉटरमेलन। एक, दोन, किती कलिंगड झाले? दोन। कितने तरबूज हुए? दो। हाउ मेनी वॉटरमेलन्स? टू।